माड्याबाबत भूमिका आमची ठाम आहे की माढा हा मतदारसंघ 2009 महादेव जानकरांनी पवार साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवून 1 लाखावर मतं मिळवलेली आहेत. शोषित समाज घटकाला एकत्र करून त्यांची एवढी मोठी ताकद महाराष्ट्रात झालेली आहे की महायुतीत त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं माड्याच्या बाबतीत आमचाच हक्क आहे, तो माढा आम्हालाच मिळणार आहे. आणि जर स्वाभिमानाला स्वाभिमानी संघटनेला जर निवडणूक लढवायचीच असेल तर त्यांनी बारामतीला जाऊन कुशल निवडणूक लढवावी. 100% माढा हा RSPलाच मिळणार आहे, कारण त्या माध्यमातूनच आमची चर्चा झाली आणि आम्ही माहितीत सामील झालेलो आहोत. विचार नाही, वरिष्ठ लेवलवर माननीय उद्धवजी ठाकरे, गोपनाथ मुंडे आणि रामदास आठवले ह्या 3 लोकांवर माढेच्या बाबतीत निर्णय घ्यायची जबाबदारी दिलेली आहे, पण सकारात्मक निर्णय आमच्या बाजूनीच होणार ह्याची आम्हाला ठाम खात्री आहे. त्याच्यामुळं माढ्यात आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि खासदारही होणार आहोत.